ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। कल्याण डोंबिवली परिसरात ई बाईक मुळे वाहतूक कोंडी, लायसन्स व नंबर प्लेट नसल्याने कारवाई कोणावर कशी करावी, वाहतूक पोलीस व आरटीओ समोर प्रश्न। गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसरात वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे। या कारवाईत नो पार्किंग मध्ये उभे असलेल्या वाहनाला देखील वाहतूक अडथळा होऊ नये यासाठी टोइंग व्हॅनच्या माध्यमातून कारवाई करत वाहतूक कोंडी सोडवत आहे। मात्र पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात ई बाईक खरेदीला चालना देण्याचा प्रयत्न चालविला आहे। यामुळे मागील काही दिवसांपासून शहरात ई बाईक आणि इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे। ही वाहनांना प्रोत्साहन देताना वाहनांना कोणत्याही प्रकारचे लायसन्स किंवा नंबर प्लेट यासारख्या कायद्याच्या चौकटीची बंधने घालण्यात आलेली नाही। याचा फायदा घेत वाहन चालक आपली वाहने नो पार्किंग मध्ये उभी करून कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी करत आहेत। वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई करत ही वाहने टोईंग करून नेली जात असली तरी ह्या गाड्यांना नंबर प्लेट किंवा चालकाकडे लायसन नसल्यामुळे कारवाई कोणावर आणि कशी करावी हा प्रश्न उद्भवला आहे। त्यातच या वाहनांना एखादा अपघात झाला किंवा एखाद्या गुन्ह्यासाठी ही वाहने वापरली गेली तर त्याचा शोध घ्यायचा तरी कसा, यासारखे अनेक प्रश्न पोलीस प्रशासनासमोर उभे टाकले आहेत। आता आपले कल्याण शहरामध्ये विविध ठिकाणी फुटपाथवरती, इतर कोपऱ्यामध्ये किंवा रस्त्यावरती नो पार्किंगला बऱ्याच ठिकाणी वाहनं पार्क करून प्रवासी निघून जातात आणि अशाच दरम्यान, कारवाईच्या दरम्यान आम्हाला इलेक्ट्रिक बाईक मिळून आलेल्या आहेत आणि त्या वाहन चालकाकडं आम्ही लायसन मागितलं असतात तर ते म्हणतात ह्या इलेक्ट्रिक बाईकला कुठल्याही प्रकारचे लायसन आवश्यकता नाही आहे आणि त्याच्याकडे कागदपत्र मागितलं, नंबर गाडीचा पाहिलं असतं तर कुठल्याही प्रकारचा नंबर त्या गाडीवर नाही आहे। तर मग कारवाई करताना ट्रॅफिक पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीला सामोरं जावं लागतं आहे। त्याच्यामध्ये ते वाहनधारक विनाकारण वाद घालतात की आम्हाला कुठल्याही प्रकारची लायसन्सची आवश्यकता नाही, त्याच्यावर नंबर नाहीत। अशा वाहन चालकाकडून जर कुठे कुठे अपघात घडला किंवा कुठे त्या वाहनावर पण कुठे दखलपत्र गुन्हा घडला तर ते कसं पोलिसांनी तपासावं याबाबत आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत। याबाबत आरटीओ दीपक शिंदे यांच्याशी चौकशी केल्या असता त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्हालासुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करता येत नाही आहे। तरी कसं त्या बाईक धारकांवरती कारवाई करावी, तर आम्ही कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने इलेक्ट्रिक बाईक धारक जे आहेत किंवा कार्स आहेत यांनी कुठल्याही प्रकारच्या नो पार्किंगच्या याच्यामध्ये वाहनं त्या ठिकाणी आपले ठेवू नये, जेणेकरून वाहतूक कोंडी होईल असा कुठलाही प्रश्न कल्याण शहरामध्ये निर्माण होईल असं आम्ही जाहीर आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। तूर्तास धन्यवाद।